नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अखेर आज अंदाजपत्रक सादर केलं दोन हजार अठरा ते एकोणीससाठी आयुक्तांनी सतराशे पंच्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सा सादर केलं शहराला नवी दिशा देणारं आणि योग्य अंदाजपत्रक असल्याचं सा सांगत त्यांनी संपूर्ण अंदाजपत्रक स्थायी समितीच्या बैठकीत सादर केलं विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून रखडलेला बससेवेचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे याशिवाय सायकल ट्रॅक आणि गोदाघाट या प्रमुख विषयांचाही समावेश यात करण्यात आला आहे नाशिक महानगरपालिकेच्या अठरा एकोणीसच्या अंदाजपत्रकामध्ये या शहराची वाटचाल पुढेची कोणत्या दिशेने जाईल याच्यावरती विशेष करून बळ दिलेला आहे या, या अंदाजपत्रकामार्फत आपण कोणत्या भागावरती जास्त काम करणार आहोत कोणत्या विषयावरती जास्त काम करणार आहोत या शहराच्या गरजा कोणत्या आहेत गरिबातल्या घरापासून श्रीमंतापर्यंत विद्यार्थ्यापासून व सिनियर सिटिझनपर्यंत या सर्व बाबीचा विचार करून हे बजेट सादर केलेलं आहे याच्यामध्ये विशेष करून या शहराला एकविश्या शतकातलं रिअल स्मार्ट सिटी बनवायचं जर असेल तर त्या दृष्टिकोनातून याच्या प्रयोजन केलं सभागृहातल्या सगळ्यांनीच त्यांच्या पूर्ण ज्या प्रतिक्रिया त्या व्यक्त करून हे सांगितलेलं आहे आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया त्याच्यापेक्षा माझ्या वेगळ्या नव्हेत आयुक्त साहेबाने एक खरोखरच एक आदर्श बजेट नाशिकसाठी आपल्यासमोर आणलेलं आहे आणि त्या अनुषंगाने काही जे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स आहेत लाईक वॉकॅबिलिटी सायकल ट्रॅक आणि पार्किंग विषयक त्यांनी एक मुद्दा मांडलेला आहे की पार्किंग ऑन रोड ऑफ रोड ही जी क संकल्पना आहे ती आता नवीनने नाशिकमध्ये येणार ना आहे एक पाऊल पुढे